ही दृश्यत लालबाग मधली राज ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले, तिथली ही दृश्यत मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी दिसते। लालबागच्या राजाच्या दर्शनाला सर्वसामान्य नागरिकही अगदी दूरवरून देशातून देशाबाहेरून सुद्धा येत असतात। याच लालबागच्या राजाच्या दर्शनाला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आलेले आहेत। इथे बाप्पाच्या दर्शनाला आले असतानाच, रांगेत उभे असतानाच राज ठाकरेंनाही आपल्याला बघता येतंय, म्हणून इथे उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांनी सुद्धा आनंद व्यक्त केलाय। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुद्धा भक्तांकडून सुरू आहे। नदीपार्क आणि गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमलेली आहे, सोबतच राज ठाकरे इथे येत आहेत हे कळल्यावर स्थानिकही मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करून आहेत। काही क्षण आता ही गर्दी अशीच वाढलेली असेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी इथे आलेत, तेव्हा त्यांना बघण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी जमली। राज ठाकरे आज काही वेळापासून मुंबईतल्या लालबाग या परिसरातल्या सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देत आहेत, तिथल्या बाप्पाचं दर्शन घेत आहेत आणि तिथे उपस्थित असलेल्या काही गणेश भक्तांसोबत मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचं फोटो सेशन सुद्धा होत आहे। माळा नांदगावकर, नितीन सरदेसाई सुद्धा इथे उपस्थित आहेत। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी, रणनीती आखण्यासाठी विविध बैठका घेत असतानाच राज ठाकरेंनी वेळात वेळ काढून मुंबईतल्या महत्त्वाच्या गणेश मंडळांना भेटीसुद्धा दिलेल्या आहेत। त्याच निमित्त लालबागला सुद्धा ते आले आणि लालबागच्या राजाचं त्यांनी दर्शन घेतलं। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी नेहमीच येत असतात। पहिल्या दोन दिवसात शक्यतो सेलिब्रिटी इथे येऊन बाप्पाचं दर्शन घेत असतात, कारण त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी म्हणून प्रचंड मोठ्या रांगा लागतात मुंबई आसपासच्या परिसरातून आणि राज्यभरातून सुद्धा भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात। तर आज 5 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जनसुद्धा आहे, त्यामुळे आज थोडी गर्दी कमी आहे, पण आत्ता काही क्षण काही मिनिटही गर्दी वाढणार आहे, कारण मनसेचे राज ठाकरे या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले। मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनीही त्यांच्यासोबत फोटो सेशन केलं आहे। तर काही वेळापूर्वी नरे पार्क या ठिकाणी सुद्धा तरुणाईनं राज ठाकरेंसोबत सेल्फी काढली। लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन राज ठाकरे निघालेत। लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होऊन राज ठाकरे सपत्नीक आता इथून निघालेत। काही कार्यकर्ते सुद्धा इथे राज ठाकरे यांच्या सोबत उपस्थित आहेत। तर मनसेचे महत्त्वाचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। राज ठाकरेंसोबत एक सेल्फी घेता यावा यासाठी म्हणून मोठी गर्दी इथे या भक्तांनी आणि मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी सुद्धा केली। भक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शन घेत असताना तिथे राज ठाकरे यांचे फोटो सुद्धा काढलेत। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमली आहे। नरे पार्क आणि गणेश गल्लीला सुद्धा राज ठाकरे याआधी जाऊन आले, तिथेही गर्दी होती, मात्र इथे लालबागच्या राजाच्या दर्शनाला आल्यानंतर प्रचंड गर्दीचा सामना करत राज ठाकरे बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाले होते।
बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे 24 तास।